शेवटी मला पहिल्या दिवसापासून खात्री होती की हे प्रकरणच ओढून ताणून सरकारच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये ऑफेन्सच त्या ठिकाणी मेड आउट होत नव्हता। तथापि कायद्याला मानणारे आम्ही कार्यकर्ते लोकप्रतिनिधी असल्यानं या गोष्टीला सामोरं जाऊन न्यायालयामध्ये आपण दाद मागावी म्हणून आम्ही न्यायालयात गेलो आणि वारंवार न्यायालयानं टेम्पररी रिलीफ त्या ठिकाणी दिली होती आणि आज अंतिमता या ठिकाणी न्यायालयाचा दिलासा त्या ठिकाणी आम्हाला मिळाला। तुम्ही वारंवार म्हणत होता की थेट मुख्यमंत्री कार्यालय, थेट सीपी कार्यालय, जेव्हा जेव्हा तुम्ही गेला दोन वेळेस थेट त्यांचा हस्तक्षेप होता। माझं आजही म्हणणं आहे की या सर्व गुन्ह्यामागे सीएमओ ऑफिसचा दबाव होता। जर सीएमओ ऑफिसचे सीडीआर तपासले, मुंबईच्या पोलीस कमिशनरचे सीडीआर तपासले, त्याचा हस्तक्षेप प्रत्येक ठिकाणी गुन्हा दाखल करताना चौकशीच्या दरम्यान होता आणि त्याच्यामुळं सरकारच्या दबावाखालीच या ठिकाणी सगळं षडयंत्र होतं आणि गुन्हा दाखल करून अटकवण्याचा या सरकारचा डाव होता। मी जे विरोधी पक्ष नेता म्हणून या सरकारचे भ्रष्टाचार घोटाळे ज्या पद्धतीनं पर्दापाश करत होतो त्याचा सूड उगवण्याचं काम या ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाईतनं सरकारला करायचं होतं। आजही न्यायालयामध्ये सरकारी पक्षांकडून वारंवार तुमच्या पोलीस कस्टडीची मागणी केली जात होती, म्हणजे याचा अर्थ असा समजायचा का सरकारला विरोधी पक्ष नेत्यांना फक्त जेलमध्ये टाकून असा मेसेज द्यायचा होता की आम्ही तुमच्यावर देखील कारवाई करू शकतो? हा अशाच प्रकारचा डाव सरकारचा होता, कारण सरकारचे मंत्री आज त्या ठिकाणी तुरुंगामध्ये आहेत आणि मग भारतीय जनता पार्टीचे नेते आरोप करतायत, आपणही त्यांना काउंटर केलं पाहिजे। अशा प्रकारचं स्ट्रॅटेजी महाविकास आघाडी सरकारची ठरली, ज्यामध्ये संजय राऊतांनी पुढाकार घेतला, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गृह खात्यावर दबाव आणला आणि मग नाइलाजानं गृहमंत्री आणि सर्व खाते ऍक्टिव्हेट झालं आणि त्यातनं मग किरीट सोमय्याच्या तक्रारी, माझ्या त्या ठिकाणी तक्रारी यांचा त्या ठिकाणी याच त्यांच्या षडयंत्रणांना त्या ठिकाणी पुढे आल्या आणि गुन्हे दाखल झाले आणि कारवाईचा ससेमिरा यांनी लावला। परंतु आज त्या ठिकाणी त्यांचा हा दबाव त्या ठिकाणी न्यायालयाने झिडकारून लावला आणि आम्हाला त्या ठिकाणी न्याय दिला। शिवसेना तुम्ही चौकशीला हजर झालात, पण दुसरीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप झाले, परंतु अद्यापही चौकशीला येत नाहीत। दोन तीन दिवस झाले त्यांचा नंबर बंद आहे आणि ते कुठे गायब आहेत याचा शोध आता राज्य सरकार घेत आहे, केंद्राला विचारणार आहेत की त्यांना सुरक्षा असताना ते कुठे आहेत। किरीट सोमय्या हा पळणारा नेता नाही तर इतरांना पळवणारा नेता आहे, त्याच्यामुळे एक न्यायालयीन प्रक्रिया असते। सेशन मध्ये त्या ठिकाणी जामीन झाला नाही तर हायकोर्टामध्ये जामीन त्या ठिकाणी मागितला जातो। मला वाटतं कायदेशीर कारवाया करण्यामध्ये ते त्या ठिकाणी मग्न असतील, व्यग्र असतील आणि त्याच्यामुळे ते निश्चितच या ठिकाणी न्यायालयीन जो काही न्याय मागायचा त्यानंतर आवश्यकता वाटली तर स्वतःहून पोलिसांच्या चौकशीला सामोरे जातील, ते लपणार नाहीत आणि कुठे पळायचं काही कारण नाही। संजय राऊत असं म्हणतात की बाप बेटे जल्दी जेल जाईगे, नाही संजय राऊत साहेबांचा अजेंडाच त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जेलमध्ये जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा नेता जात नाही तोपर्यंत संजय राऊतांना झोप लागणार नाही आणि त्याच्यामुळे रोज सकाळ दुपार संध्याकाळ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर टीका करत गुन्हे दाखल करत जेलमध्ये टाकणं हा संजय राऊत साहेबांचा सध्याचा प्राधान्याचा विषय। आज देखील किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर नोटीस बजावण्यात आली आणि त्यांना उद्या परत पोलीस स्टेशनला चौकशीसाठी न्यायालयीन प्रक्रियेला देतील। परंतु माझा आक्षेपच आहे की ते काय कोण आतंकवादी आहेत का? किरीट सोमय्या माजी खासदार राहिले, ज्यांना झेड प्लस सुरक्षा आहे, त्यांच्या घरी तुम्ही तांडाच्या तांडा पोलिसांचा घेऊन जाणार, सर्च त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात करणार, दबाव तंत्र वापरणार, त्यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करणार? मला वाटतं केवळ दहशत माजवण्याच्या उद्देशानं सरकारनं पोलिसांना अशा प्रकारचं टास्क दिलंय आणि मनात असो नसो या ठिकाणी पोलीस अशा प्रकारच्या अतिरेकी कारवाया करताना दिसतात। घराच्या बाहेर त्यांच्या घराच्या बाहेर भाग सोमय्या भाग असं लिहिलं जातं मोठ्या अक्षरात, पोलीस अजूनही त्याचा शोध घेता येत नाही, नेमकं काय प्रकार आहे बदनामीचा कटकारच नाही दिसतो? नाही, किरीट सोमय्या हा एक धाडसी नेता आहे, आपण बघाल तो कशाचीही पर्वा न करता त्या ठिकाणी जे जे घोटाळे, जे जे भ्रष्टाचार झाले
त्या किरीट सोमय्याने ते कशाची पर्वा न करता आपल्या जीवितांची पर्वा न करता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुढे आणले, नवे त्यांना सजा सुद्धा लावेपर्यंत पुरावे देत त्यांनी त्या ठिकाणी काम केले. आणि अशा वेळेला ज्या वेळेला इतरांवर आपण आरोप करतो टीका करतो त्यावेळेला आपल्याला काही पळायचं कारण नाही. किरीट सोमय्या त्याच्यामुळे कुठेही पळून जाणार नाही. किरीट सोमय्या पोलिसांच्या चौकशीला निश्चितच सामोरं त्या ठिकाणी जातील हा मला पूर्ण विश्वास आहे. आणि किरीट सोमय धाडसी नेता आहे, ते काही पळपुट नेतृत्व नाही. राहुनाथ कुचित प्रकरणामध्ये चित्रा वाघ यांनी जे आरोप केले होते आता ती पीडिता समोर आली आणि त्या पीडितेचं असं म्हणणं आहे की चित्रा वाघ यांनीच त्यांच्यावर दबाव टाकला होता आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीचे आरोप मला करायला लागले. अशा पद्धतीचा गंभीर आरोप चित्राताई वाघ यांच्यावर करण्यात आलाय, त्याच्यावर तुमची काय? आपण बघाल हे जे काही नंतर आफ्टर थॉट ज्या स्टेट्समेंट येतात त्यामध्ये सरकार आपला सर्व प्रभाव वापरून या स्टेटमेंट करायला लावतात असं माझं स्पष्ट मत आहे. संजय राठोडांच्या प्रकरणात सुद्धा आपण बघाल की त्या मुलीच्या वडिलांनी घेतलेली भूमिका अचानक त्या ठिकाणी कशी काय घेतली तोही संशोधनाचा विषय आहे संजय राठोडच्या प्रकरणात. आणि मला वाटतं ज्या महिलेवर त्या ठिकाणी अत्याचार झाला आणि आता जर त्या ठिकाणी स्टेटमेंट उलटी त्या ठिकाणी चित्रातही दबाव टाकतायत अशा प्रकारची येत असेल तर दुर्दैव आहे. हा सरकारचा दबाव आहे, सरकारने त्या महिलेला सांगितलं असणार चित्रा वाघ यांचा वेस्टेड इंटरेस्ट असायचं काहीच कारण नाही, त्या एक महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नेत्या. त्यांनी असंही म्हटलं की चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेज पुरावे जे आहेत ते सगळे खोटे आहेत आणि विशिष्ट यंत्रणा वापरून त्याचा गैरवापर करून अशा पद्धतीचे मेसेज केलेत असा त्यांचा आरोप आहे. नाही, याकरिता सक्षम यंत्रणा सरकारच्या पोलीस खात्यांच्या आहेत, त्याची तपासणी ते त्या ठिकाणी करू शकतात आणि मग खरं खोटं महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्या ठिकाणी येऊ शकतं. चित्रा वाघ ह्या पुराव्यानिशीच त्या ठिकाणी या महिलांच्या अन्याय अत्याचाराविरोधात त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्यांच्यावर ह्या लढणाऱ्या अशा एका महिला नेत्यावर अशा प्रकारचा आरोपीच्या पिंजऱ्यात प्लॅन करून उभं करणं महिलांसाठी महिलांच्या न्याय हक्कासाठी योग्य आहे असं मला वाटतं. राष्ट्रवादीचे नेते चित्राताईंवर टीका करतायत, लाचखोर रक्तात भिनलेल्या विचित्र लाचखोर महिला नेत्याकडून आणखी काय अपेक्षा करावी? कसं आहे, राष्ट्रवादीचे नेते अशाच प्रकारचा आरोप करणार चित्राताईंचं कौतुक करायचं काही कारण नाही. कारण चित्राताई ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या नेत्यांचा महिलांच्या संदर्भातले पर्दाफाश करतात त्याच्यामुळे टोकाचा चित्रताईंच्या विषयी आकस राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं कौतुक या ठिकाणी करण्याची आम्हाला अजिबात अपेक्षा नाही, ते करणार नाही. पण एक गोष्ट खरी आहे की राष्ट्रवादीचे नेते काय बोलतात यापेक्षा महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी काय बोलते, महाराष्ट्रातल्या महिलांमध्ये चित्राताईंच्या विश्वासार्हतेच्या संदर्भात काय आहे हे महत्वाचं आहे. मी अत्यंत दाव्यानिशी सांगेन की अलीकडच्या काळात महिलांना न्याय देण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे दिवस रात्र त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला नेत्या कोण असतील तर त्या आमच्या चित्राताई आहेत हे सांगायला आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो. INS विक्रांत प्रकरणी आता पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक झालेले, भांडुप मधून ते आता सह्याची सही करण्याची मोहीम राबवत आहेत आणि 1,00,000 स्वाक्षऱ्या घेऊन ते आज राज्यपालांना भेटणार आहेत. मला वाटतं वैफल्यानं त्यांना ग्रासलेलं आहे, त्यांचे नेते ज्या पद्धतीनं तुरुंगात जातात काही रडारवर त्या ठिकाणी आहेत, मग आपल्या बाजूनी या ठिकाणी समोरचा बळीच जात नाही आणि मग अशा प्रकारे कोणाला तरी टार्गेट करून त्यांना गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकता येत आहे का, हा त्यांचा अजेंडा आहे आणि मग तो अजेंडा त्यांचा यशस्वी होत नाही. म्हणून अशा प्रकारे वैफल्याच्या भावनेतनं वेगवेगळ्या प्रकारचे होर्डिंग्स लावणं, त्या ठिकाणी सह्यांची मोहीम उघडणं आणि आपल्या मुद्द्याला त्या ठिकाणी ताकद देण्याचा केविलवाना प्रयत्न या वैफल्यग्रस्त भावनेतनच संजय राऊत आणि कंपूचा येत आहे. आपण बघाल साधारणतः सेशन कोर्ट जेव्हा हाय प्रोफाईल केसेस पॉलिटिकल असतात तो मी अलीकडच्या काळामध्ये मलाही थोडा न्यायालयीन अनुभव आलेला आहे तर सेशन कोर्टामध्ये शक्यतो हाय प्रोफाईल पॉलिटिकल केसला तात्काळ त्या ठिकाणी जज जामीन देत नसताना दिसतंय. परंतु आपल्याला जर सेशन कोर्टाने नाकारला
तर आपल्याला नॅचरली वरच्या कोर्टात म्हणजे हायकोर्टात जामिनासाठी जाण्याचा न्यायव्यवस्थेनं मार्ग मोकळा ठेवला आहे आणि त्याच्यामुळे किरीट सोमय्या नील सोमय्या हायकोर्टात जातील आणि न्याय देवता त्यांना दिलासा देईल असा आमचा पूर्ण विश्वास आहे.